प्रशांतजी तुम्ही म्हणत होते नवीन पिढीने नाटकं पाहिले पाहिजेत, ती आपण दाखवली पाहिजेत, महत्वाचंच आहे आणि ते होणारही आहे, काळजी करण्याचं कारण नाही आहे. आता बघा, केवळ महाराष्ट्रापुरतं नाही, आम्ही प्रशांतजींना कधी फोन केला, प्रशांतजी काय आहे ते कधी सांगतात, बस पुढच्या महिन्यात युकेला जातोय, त्या ठिकाणी आमचा प्रयोग आहे, मग कधी युएसएला प्रयोग आहे. आता जगभरात तुम्ही प्रयोग करून राहिले, आपल्या देशात आपलं नाटक टिकणार की नाही ही काय चिंता करता? मराठी रसिक तुम्हाला कधीही मागे पाहायला लावणार नाही, आणि आता तर ग्लोबल मराठी रसिक असा झालाय की तुम्हाला पुढच्या काळामध्ये वेळच मिळणार नाही, जगभरामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल, आणि त्या ठिकाणी नाटकं आजही तुम्ही करतात त्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला पुढच्या काळात देखील निश्चितपणे करावे लागतील, याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलाही विरोध नाहीये. खरं म्हणजे आज या निमित्ताने मला असं वाटतं की विविध प्रकारची जी काही नाटकं आपल्याकडे होतात, जी नाट्य चळवळ आपल्याकडे चालते, हौशी, समांतर, प्रायोगिक, व्यावसायिक, या ज्या काही परंपरा आहेत, या सगळ्या परंपरांनी आणि ज्याचा उल्लेख सुधीर भाऊंनी केला, म्हणजे आमच्याकडे झाडीपट्टी नाट्य महोत्सव आहे, आमच्याकडे दंडारा आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचं मनोरंजन त्यात होतं, आणि राजकीय नेत्यांना तर सगळं सोडून प्रत्येक ठिकाणी आपली हजेरी लावावी लागते, कारण त्याशिवाय आम्हाला, म्हणजे आम्ही पाहिलं की नाही पाहिलं, पण तिथे जर हजर झालो नाही तर आम्हाला मतं देखील मिळत नाहीत. लोक एवढा विश्वास आहे की आपला नेता हा त्या ठिकाणी पाहायला आलाच पाहिजे, त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही, म्हणजे ज्या ठिकाणी खरं म्हणजे अगदी पुण्यासारखी संस्कृती पोचली नाही, त्याही ठिकाणी मला असं वाटतं की ही जी काही नाट्याच्या बद्दलची, कलेच्या बद्दलची आवड ही जोपासली गेली, आणि विशेषतः लोककलांचा उल्लेख झालाय. खरंय, मगाशी भाऊसाहेब तुम्ही म्हणालात काय समृद्ध लोककला आपल्याकडच्या आहेत, आणि तुम्ही जे मगाशी बोललात, कोणीतरी तुम्हाला असं बोललं, मला असं वाटतंय खरंय अलीकडच्या काळामध्ये लोककला केवळ शोकेस करता आम्ही वापरतो. कुठलाही कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमामध्ये थोड्या लोककला दाखवल्या की आपलं कर्तव्यपूर्ती झाली असा आपला समज आहे. पण निश्चितपणे मला विश्वास आहे की सुधीर भाऊंसारखा एक अतिशय सक्षम आणि संवेदनशील सांस्कृतिक मंत्री आपल्याला मिळालाय, निश्चितपणे लोककलांच्या संवर्धनाकरता आणि त्या पुढे कशा जातील, ती परंपरा पुढच्या पिढीला कशी मिळेल, आणि ती परंपरा मिळायची असेल तर त्याला काही व्यावसायिकतेचं स्वरूप द्यावं लागेल, त्यातनं अर्थार्जन देखील व्हावं लागेल, या संदर्भात निश्चितपणे सुधीर भाऊ आपण एक चांगला कार्यक्रम तयार करू, एखादी योजना तयार करू, जेणेकरून या अतिशय समृद्ध असलेल्या ज्या आपल्या लोककला आहेत त्या देखील, त्याचं देखील संवर्धन आपल्याला करता येईल.